The Great Happiness Bhutam Saranam Gacchami Namo Tas Bhagavato Arhato Samma Sambuddhas Anicca Sankhara Upadavaya Dhammino Upazhitva Nirujhanti Te Sang Upasamo Sukho. Sampurna Vishwala Jani सुख शांति मानवता तथा दुख मुक्ति सार्य संदेश दिला असे ते दुख मुक्ति से मार्गदाता दुख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतानी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या दिनी दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी आपल्या नागपूर शहरातील आनंद नगरातील आयुष्मान धम्म उपासक परिवार पाटील परिवार पाटील परिवाराच्या या निवासस्थानी कालकथित सुखदेव बाबा पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनाचे औचित्य साधून त्यांच्या निमित्ताने पूजनीय भिक्षू संघास चिवर परिष्कार आदी दान पुण्य करण्यासाठी म्हणून आपण या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. तेव्हा या कार्यक्रमात उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक धम्मबोधीजी थेरो त्याचबरोबर ज्यांनी आत्ताच अपना सुंदर अशी धम्मदेशना दिली असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक भिक्खू यन धम्मानंदजी थेरो पूजनीय आर्याजी आणि सर्वच पाटील परिवार आणि आपले आप्तेष्ठ नातेवाईक पाहुणे मंडळी सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रति तथा द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक आपल्या सर्वांच्या प्रति सद्भावना मंगलमैत्री व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो. आपण शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे. आज बाबांच्या निमित्ताने पाटील बाबांच्या निमित्ताने पूजनीय भिक्षू संघास आपण निमंत्रित केला आहे. खरं तर बऱ्याच दिवसांपासून आमच्या रूपालीताई पाटील पाटील आई यांनी तुम्ही गुजरातमध्ये राहत आहे आणि गुजरातमध्ये राहत असतानाच आम्हाला हे इन्व्हिटेशन दिलं होतं आमच्याकडे यावे म्हणून. मधल्या काळामध्ये संपर्क होत राहिला कधीकधी झाला नाही आणि त्यामुळे तू कधीकधी तुमचंही इंडिकेटर लागला असेल की भंतीजी येतील की नाही. आता परवापर्यंत ताई म्हणे तुम्ही याल ना, आम्ही म्हटलं नक्की येऊ, कार्यक्रम जर स्वीकारला आहे तर येणारच आहोत. आणि त्यामुळे आज भंतेजी आपल्याकडे आले. आपण अत्यंत श्रद्धायुक्त चित्तातून पूजनीय भिक्षू संघात चिवर दान दिलाय, महान असं पुण्य संपादन केलं आहे. आताच भंतेजींनी आपल्याला दानाच्या संदर्भात श्रद्धेच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलं आहे. खरं तर हे मानवी जीवन जे आहे, भगवान बुद्ध म्हणाले जीवन हे क्षणभंगूर आहे. इथे जन्मास येणारा प्रत्येक जीव आपल्यासह आपल्या आजूबाजूला असणारे सगळे जे काही जीव आहेत
छोटे मोठे दोन पायाचे चार पायाचे बहुपायाचे दिसायला अत्यंत सूक्ष्म असलेले दिसायला विशाल असलेले पाण्यात राहणारे जमिनीवर राहणारे हवेत राहणारे जमिनीच्या आत राहणारे जेवढे म्हणून काही पशु पक्षी प्राणी जीव सत्व या संपूर्ण जीवसृष्टीमध्ये जन्मास येतात ते सर्वच्या सर्व मरणधर्मी आहेत त्यापैकी कुणीही शरीर अमर्त्य नाही ही बुद्धाची वाणी आहे. बुद्ध म्हणाले इथे उत्पन्न होणारं म्हणून जे जे काही आहे उत्पन्न होणारं निर्माण होणारं जन्मास येणारं ते सर्वच क्षणभंगूर आहे एकाच अवस्थेत राहील असे इथे काही एक नाही काही एक एकाच अवस्थेत काहीच राहत नाही. ह्या आपल्या जीवनाबद्दल जरी विचार केला तर बालपणातच बालपण तारुण्यातच तारुण्य मध्यवयाचंच मध्यवय म्हातारपणात म्हातारपण याला बदलू शकत नाही आपण. आता आता खूप पैसे आहेत माझ्याकडे खूप ज्ञान आहे माझ्याकडे खूप डिग्री आल्या माझ्याकडे आणि मी लय लोकांचा बॉस आहे आणि आता मग म्हातारं झालो म्हणून काय झालं सगळा पैसा खर्च करतो दागदागिने खर्च करतो आणि मी तरुण झालो पाहिजे होते का असं झालं का असं कधी बिलकुल होऊ शकत नाही. तरुणपणातच तरुणपण आहे बालपणातच बालपण आहे म्हातारपणातच म्हातारपण आहे आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले आपण लहान असलो काय म्हातारे असलो काय मध्यमवयी असलो काय म्हातारे असलो काय श्रीमंत असलो काय गरीब असलो काय सुंदर असलो काय कुरूप असलो काय श्रीमंत असलो काय गरीब असलो काय ह्या सगळ्या गोष्टींचा आणि मरणाचा काही संबंध नाही. आहे का संबंध? आता बघा काल परवाला आता फेसबुक व्हॉट्सअपवरती ते व्हिडिओ व्हायरल होत आहे त्या मुंबईला आपल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणार होते म्हण कोणाला तरी आणि त्याच्यासाठी म्हणून लोक जमा झाले होते पब्लिक जमा झाली होती आणि त्या पब्लिकमध्ये आता निमित्त सांगताय उष्माघाताचं आणि किती जणाचा आकडा आला आतापर्यंत पुढे आता 11 वरून 16 वर गेला आकडा म्हणजे आज 20 तारखेपर्यंत 11 जणावरून 16 लोक तिथे गतप्राण झाले. बघा जे प्रोग्रामला गेले होते प्रोग्राम अटेंड करण्यासाठी गेले होते तो सोहळा पाहण्यासाठी म्हणून गेले होते आणि काय निमित्त काय जे काही झालं असेल जंगराचंगरी झाली की उष्माघात झाला की अजून काय झालं माहीत नाही पण ते लोक तिथे गेले. अशा कितीतरी घटना घडतात. बघा रेल्वेच्या पटरीवर लोक मरणारे असतात कितीतरी प्राणी मरतात माणसं मरतात. आता कोरोनाला बघा कोरोनाच्या पिरियडमध्ये तर बापरे किती भयंकर परिस्थिती होती. कुणाच्या अंतिम संस्काराला लोक घरचे लोक जाऊ शकत नव्हते अशी परिस्थिती होती ना. कितीतरी पैसा लावायला लोक तयार होते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जायला लोक तयार होते परंतु ज्यांच्या वाट्याला मृत्यू आला त्यांना कोणी वाचवू शकलं नाही. भगवान बुद्ध म्हणाले मरण कुणाला कुठे कधी आणि कसे येईल. मरण कुणाला कुठे कधी आणि कसे येईल ह्याची शाश्वती नाही आहे परंतु मृत्यू येणार ह्याची मात्र शाश्वती आहे. भगवंताचं वचन काय माहिती आहे मरण कुणाला कुठे कधी आणि कसे येईल ह्याची शाश्वती नाही आहे ह्याची गॅरंटी नाही आहे परंतु मरण येणार प्रत्येकाला ह्याची मात्र गॅरंटी आहे. जीवन जे आहे हे अनिश्चित आहे पण मृत्यू मात्र निश्चित आहे. जीवन अनिश्चित आहे आपल्या कुणालाच वाटत नाही की पुढच्या क्षणाला आपण असू की नसू अशा आपण भावनेमध्ये जीवन जगतो की बस मुझे कुछ नहीं होता है मुझे क्या होने वाला मैं तो तंदुरुस्त हूँ हर किसी को ऐसा लगता है लेकिन लगने से क्या फायदा. बरोबर का नाही? आता ते दुसरा एक व्हिडिओ आला होता तिकडचा मला वाटतं हिंगोली साईडचा का कुठला तरी तो पोरगा डीजेवर डान्स करत होता. डान्स करता करता त्याला चक्कर आली आणि जागेवरच मेला. बघा तो मुलगा म्हणजे मरण कधी येईल कुठे येईल कुणाला येईल हे सांगता येत नाही. भगवानसुद्धा 80 वर्षाचे होते. आपले भगवान 80 वर्षाचं वय होतं भगवंताचं आणि भगवंताचं झालं महापरिनिर्वाण. बाबासाहेब आपले ज्यांच्यामुळे आपल्याला हे जीवदान मिळालं ज्यांच्यामुळे हे सोन्याचे दिवस आपल्या वाट्याला आले ज्यांच्यामुळे सोन्याची भाकर आपण खात आहोत सोन्याच्या बंगल्यात राहत आहोत ज्यांना कवडीची किंमत नव्हती असा समाज आज एकदम स्वाभिमानानं जीवन जगतो देश विदेशामध्ये जातो आहे. आपण आपल्या बघा धोनी ताई ह्या ज्या आहे ह्या तायवानमध्ये जाऊन राहिल्या दादा तायवानमध्ये 5-6 वर्ष जाऊन राहिला. ही बाबासाहेबांची पुण्य आहे ना. बाबासाहेबांना बैलगाडीतून खाली उतरवलं अपमानित करून बैलगाडीत बसू दिलं नाही. बाबासाहेबांना शाळेत असताना देखील असं पाणी त्या याच्यावरती पिऊ दिलं नाही ओंजळीमध्ये पाणी घेऊन प्यावं लागायचं.
त्या मुंबईमध्ये असताना कॉलेजमध्ये प्रोफेसर असताना देखील त्यांचा माठ वेगळा होता. बाबासाहेब म्हणाले हे सगळं त्यांच्या वाट्याला आलं, परंतु त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, आपल्यावर करुणा केली, दया केली, प्रेम आपुलकी जिव्हाळा कुर्बान केलं संपूर्ण जीवन, म्हणून आपल्या वाट्याला हे दिवस आले का नाही. तर म्हणून हे सगळं काही असताना भगवान बुद्ध म्हणाले बघा प्रत्येकाला मरण आहे. ते बाबासाहेबही गेले, रमाई गेली, जे जे संत महापुरुषांचे आपण नावं घेतो त्यांच्यापैकी कोणीतरी आहे का? कोणीच शिल्लक नाही, आपणही शिल्लक राहणारे नाही आहोत. भगवान म्हणतात काही जात्यात आहेत आणि काही सुपात आहे. अगोदर आता तू सूप बीप माहीत आहे का ना? माहीत नाही काही लोकांना, कारण आता सगळं काही बापा आधुनिक आहे. कसलं सूप आणि कसलं जातं, आता यांच्या काळात होतं ते सगळं काही, जातं होतं, सूप होतं. आता काय मम्मीच सांगते फक्त, आता आई सांगते, बाबा सांगते, कोण सांगते? हे गेले की विषय संपला त्या जात्याचा सुपाचा, कारण आता आधुनिक युग आहे ना. आणि म्हणून जाणारे ते जात्यात आणि ज्यांचा नंबर लागणार आहे ते सुपात आहेत. फरक एवढाच आहे की अगोदर कोणीतरी गेलं आहे आपल्या आणि आपण नंतर जाणार आहोत. पण असं कोणीच नाही इथे की जाणारच नाही, अमृतच पिऊन आलेत आणि बस जसे आहेत तसेच राहतील, असं आहे का कोणी? असं कोणी नाही आहे. आणि म्हणून मरण हे सर्वांना येणारं आहे आणि ते सत्य आहे. भगवान बुद्ध म्हणाले मरण हे अटळ आहे. आपल्याला अजिबात चांगली तब्येत असताना देखील मरू शकतो आणि लय कोणकोणते आजार झाले तर खाटेला खंगून खंगून खंगूनही मरू शकतो. बघा आता मरण कर्मानुसारच येते. बघा तुम्हाला सांगतो, भगवंताने तसं सांगितलं, दोन चार कारणाने मृत्यू येतो. जसा दिवा मेणबत्ती दोन चार कारणानेच विझते, पाचवं कोणतं कारण नसते. समजा दिवा आहे, दिव्यामध्ये तेल आहे, वात आहे, नाही का? तर दिव्यात दिवा लावला समजा आपण, त्याच्यामध्ये तेल आहे, वात आहे, दिवा पेटवलेला आहे, तर तो दिवा विझण्याचे कोणकोणते कारणं असतात? एक तर तेल संपलं, जळून गेलं की दिवा विझतो, हे एक कारण आहे. दुसरी गोष्ट, वात जळून 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 जळाली की दिवा विझतो, किती कारण झाले? दोन कारण झाले. एक तर दिव्याची वातही जळते आणि तेलही संपते, जळते, जळून जळून संपते, हे तिसरं कारण आहे. म्हणजे वात जळाल्यानं, वात आणि तेल एकत्र जेव्हा संपते जळते तर दिवा विझला, किती कारण झाले? तीन. आणि चौथं कारण जे आहे, तर दिवा पण आहे, तो जळतो पण आहे, वातही आहे आणि तेलही आहे, पण जर हवा सुटली काय होईल? दिवा विझतो, किती कारण झाले? आता पाचवं कारण शोधावर कोणतं आहे का या जगात? दिवा विझण्याचं पाचवं कारण आहेच नाही. कोण त्याच्यावर रिसर्च करो का काय काय करो, पाचवं कारण आहेच नाही. चारच कारणं आहेत की ज्या कारणामुळे दिवा विझू शकतो, मृत्यूचं पण असंच सांगितलेलं आहे. एक तर कर्म संपले की मृत्यू येतो, कर्म संपलं की मृत्यू येतो, आयुष्य संपलं कर्मानुसार मिळालेलं की मृत्यू येतो, आयुष्य आणि कर्म जेव्हा संपते मृत्यू येतो आणि ॲक्सिडेंटली मृत्यू. आयुष्य पण आहे, कर्म पण आहे, पण मध्येच काहीतरी झालं आणि आपण गेलो, किती कारणं झाले? चार कारणं झाले ना. आणि म्हणून चार कारणाने मृत्यू येतो, चार कारणाने दिवा विझतो. म्हणून भगवंताने सांगितलं आहे की हे जे काही जीवन प्राप्त झालं आहे हा कर्मविपाकाचा परिणाम आहे. म्हणून कोणाला आयुष्य कमी आहे, कोणाला जास्त आहे. कोणी कमी आयुष्य जगते पण अनेकांसाठी जगते, आणि कोणी 100-150 वर्ष जगते तर आपल्यासाठी जगते. बरोबर का नाही? बघा ना तुम्ही, कोणी कोणी कमी जगते पण सगळ्यांसाठी. आता बाबासाहेब कमीच जगले 60-65 वर्ष, पण लाखो करोडो लोकांसाठी जगले ना. बुद्ध 80 वर्ष जगले समजा, बुद्ध झाल्यावर तर 45 वर्षच जगले, बुद्धत्व प्राप्तीनंतर 45 वर्षाचा प्रवास आहे त्यांचा. त्या 45 वर्षांमध्ये ते तर करोडो अब्जो लोकांसाठी जगले. आज तुम्ही जिथे कुठे जाल जगामध्ये, तिथे तिथे तुम्हाला बुद्धच मिळेल. इंडियातली व्यक्ती जेव्हा बाहेर देशात जाईल आणि ती व्यक्ती जेव्हा सांगेल की कुठून आलं, तर त्यांनी जर सांगितलं इंडियातून आलो, तर ते लोक लगेच ओळखतील की भगवान बुद्धभूमीतून आले तुम्ही. तुम्हाला पण तसा अनुभव आला असेल बाहेर देशामध्ये गेल्यानंतर. तर बुद्धाची भूमी सगळीकडे आहे, कारण भगवान बुद्धाने तसे कर्म केले. मरावी परे कीर्तिरूपी उरावे हे संताचं पण वचन आहे. भगवंताने पण तेच सांगितलंय, स्वतःसाठी पण जगावं आणि इतरांच्यासाठी पण जगावं. आणि केवळ खाण्यापिण्यासाठीच जगू नये, केवळ मुलाबाळ लेकर बायकोसाठीच जगू नये, तर आपण इतरांच्या पण कामी पडू शकतो का? आपण दानपुण्य करू शकतो का? आपल्याकडे जे धन दौलत
मिळवलाय त्यातून काही रंजल्या गांजलेल्यांना देऊ शकतो का, दान पुण्य करू शकतो का, त्यातून कोणाला मदत करू शकतो का, सील पालन करू शकतो का, ध्यान करू शकतो का, कोणाला मार्गदर्शन करू शकतो का, वाट विसरलेल्याला रस्ता दाखवू शकतो का, ह्या पण विचार आपल्याकडून झाले पाहिजे ना। नाही तर भगवान म्हणतात पशुपक्ष्यांमध्ये माणसात काय फरक आहे, मग आपल्यासाठीच जर जगणारे असतील माणसं पण तर पशुपक्ष्यांमध्ये माणसात फरक आहे का, नाही आहे। आणि म्हणून मृत्यू प्रत्येकाच्या वाट्याला आला म्हणून भगवान बुद्ध म्हणाले बघा की जसे पाण्याचा बुडबुडा असतो, धुणं वगैरे धुताना बघा तुम्ही पावडर वापरत असाल निर्मा वगैरे, तर असे पाण्याचे बुडबुडे कधी कधी तयार होतात बघा, नदीमध्ये किंवा हौदामध्ये वगैरे ते पाण्याचे बुडबुडे जसे निर्माण होतात फुटतात, निर्माण होतात फुटतात, अगदी मृत्यू तसाच आहे। आईच्या उदरात असताना देखील आपल्याला मृत्यू येऊ शकतो। जेव्हा एखाद्या महिन्याचा मासाचा गोळा असेल बघा तुम्ही, जेव्हा एखादी गर्भवती गर्भधारणा केलेली माता असेल, एखादी भगिनी असेल, तेव्हा एक दोन महिन्याचं बाळही तिथे कुठलं तरी निमित्त ठरते आणि तिथेच त्याला मृत्यू येतो। बघा कधी 3 महिने 4 महिने 5 6 7 8 9 महिन्यापर्यंत बाळ आईच्या उदरात आहे आणि काहीतरी निमित्त मात्र ठरते आणि बाळ तिथेच मृत्युमुखी पडते। कधीकधी जन्माला आलेलं बाळ जन्मल्याबरोबर 5-10 मिनिटांमध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये 1 तासामध्ये मृत्यूमुखी पडू शकते। अगदी लहान 4 दिवसाचं 8 दिवसाचं बाळही जाऊ शकते, रांगणारं बाळही मरू शकते, बोलायला लागलेलं बाळही मरू शकते, जसं किसा गौतमीच्या बाबतीमध्ये घडलं ना। किसा गौतमीला कितीतरी दिवसांपर्यंत लेकरू बाळ नव्हतं आणि एकदा झाला मुलगा आणि तो रांगायला लागला, थोडासा चालायला लागला, बागेत फूल तोडायला म्हणून गेला, तो बारीक असेल असा त्याला सर्पदंश झाला आणि तो मृत्यूमुखी पडला। किती मोठी स्टोरी आपण सांगितलेली आहे आपल्या चॅनलवरती, तुम्ही ऐकलं असेल तर बघा। पटाचाराचं तर जीवन उद्ध्वस्त झालं होतं, एकाच दिवशी 2 मुलं गेले, एक मुलगा पक्षाने नेला, एक मुलगा पाण्यात वाहून गेला पुराच्या नदीमध्ये, नवरात्रीच्या समोरच सर्पदंशाने तोंडातून फेस येऊन मेला, मायबाप घर अंगावर कोसळून पावसामुळं तेही मेले, भाऊ माय बाप मेले, तिकडं सासू सासरे नाही, एका दिवसात ती उद्ध्वस्त झाली की नाही। मरण कुणाच्या वाट्याला नाही आहे असं कोण आहे। किसा गौतमीला भगवान तेच म्हणाले ना की किसा गौतमी जशी रडत होती माझ्या बाळाला भगवान जिवंत करा, काहीतरी करा, तर भगवान बुद्धाने युक्तिवाद तिला कौशल्याने उपदेश सांगण्यासाठी तिची जी मानसिकता आहे भांबावलेली दुःखी कसती तिला पुन्हा स्थिर करण्यासाठी भगवान काय म्हणतात तिला की एखाद्या घरू जाऊन मुठभर मोहरी घेऊन ये, सरसू घेऊन ये, आणि जी ती खरोखरच जायला निघते तर जाता जाता भगवान म्हणतात की अशा घरून घेऊन ये की ज्या घरचं कधी कोणी मृत्यूमुखी पडलेलं नाही आहे। आता ती त्याच्या धुंदीत असते, आता कोणी पण रडत असेल वगैरे तर ते मानसिकता वेगळीच असते ना। ती जायला निघते, लोक देतात तिला मोहरी आणि मोहरी देताना भगवंताचे शब्द लगेच तिला आठवत राहतात। भगवान काय म्हणाले, अशा घरून घेऊन ये की ज्या घरचं कधी कोणी गेलेलं नाही आहे। ती विचारत राहते लगेच जेव्हा लोक तिला देऊ करतात मोहरी, तुमच्या घरचं कोणी गेलं नाही आहे मृत्यूमुखी पडलं नाही ना, प्रत्येक घरून तिला उत्तर मिळते, आमची आजी गेली, आमच्या आजोबा गेला, आमची आई गेली, आमचे वडील गेले, आमचा भाऊ गेला, बहीण गेली, सून गेली, सासू गेली, सासरा गेला, मुलगा गेला, मुलगी गेली, कोणी ना कोणी गेलं, आजही असं एकही घर नाही आहे की ज्या घरचं कोणी गतप्राण झालेलं नाही। कोणत्याही जाती धर्माचा असो, तुम्ही आपल्या घरापासून जर सुरुवात केली सर्वेक्षणसाठी आणि प्रत्येक घरी जाऊन जर विचारलं तुमच्या घरचं कोणी कधी गेलेलं आहे का, तर तुम्हाला वाटत नाही प्रत्येक घरातून उत्तर मिळेल की नाही, हो गेलेलं आहे, बिलकुल उत्तर मिळेल, कोणी ना कोणीतरी गेलेलं आहे। आणि त्यामुळे बघा भगवान बुद्ध म्हणाले की ज्याप्रमाणे झाडाची पिकलेली पानं किंवा कोवळी पानं किंवा पूर्ण पकलेली पानं जमिनीवर गळून पडू शकतात। आता बघा कोवळी पानं येतात बघा चैत्र महिना आहे ना, आता कोवळी पानं येतात बघा काही काही झाडांना, आणि जर वारं अवधान सुटलं तर ती कोवळी पानं पण गळून पडतात, पक्व झालेली पानं पण गळून पडतात, पिवळसर झालेली पण पानं गळून पडतात आणि सुकून गेलेली पानं पण गळून पडतात। कोणते ठराविक एकच पानं गळून पडतात का, तसंच आहे। माथारी झाले म्हणूनच मरतील असा काही विषय नाही, कोणीही मरू शकते। भगवान जसे गेले, संत जसे गेले, महापुरुष जसे गेले, तसं आपल्यालाही प्रत्येकाला जाणं आहे। आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले गेलेली व्यक्ती कोण आहे तेही फार महत्त्वाचं आहे। तर बाबा जसे आपल्या घरातून गेले, घराचा आधारस्तंभ असतात मायबाप जे असतात, वडीलधारी माणसं जे असतात ते घराचा आधारस्तंभ असतात, त्यांच्यामुळे घर निर्माण झालेलं असतं, त्यांच्यामुळे घर निर्माण झालेलं असते, त्यांनी सगळ्यांना जन्माला घातलेलं असते, त्यांनी घराला घरपण दिलेलं असते, नाही का। मुलांना शिक्षण असेल, मुलांना मोठं करणं असेल, घर बनवणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरातील वडीलधाऱ्या लोकांनी केलेल्या असतात आणि त्यामुळे त्यांचा मरणोत्तरसुद्धा आपण सन्मानच केला पाहिजे।
भगवान बुद्धांनी लिच्छवींच्या बाबतीमध्ये सांगत असताना सांगितलेलं आहे की जे आपले कुलदैवत आहेत, कुलदैवत म्हणजे काही कोणी दगडधोंडे नाही, तर आपले वडीलधारे माणसं जे गेलेले आहेत किंवा जिवंत आहेत, वडीलधारे माणसं घरातले, त्यांची पूजा केली पाहिजे. तर पूजा केली पाहिजे म्हणजे अशी अगरबत्ती मेणबत्ती लावून नाही जिवंत माणसाची पूजा करा. पूजा करणे म्हणजे सेवा करणे, पूजा करणे म्हणजे सेवा करणे, शुश्रूषा करणे, त्यांचं पालनपोषण करणे, त्यांचं औषधोपचार करणे, त्यांना खाऊपिऊ घालणे, त्यांना जीव लावणे, त्यांचं आदरातिथ्य करणे, त्यांना प्रेम करणे, त्यांच्याप्रती आपुलकी दाखवणे, बाळगणे, ह्या सगळ्या गोष्टीला पूजा करणे म्हणतात. परंतु काय झालं, भगवंताचा धम्म 26 वर्षापूर्वीचा आहे बघा. आता लोक असे पाया पडतात बघा, नुसतं इच्छा नसताना पाया पडावं लागते कधी कधी काही लोकांना, तर लोक असे पाया पडतात बघा. बऱ्याच लग्नामध्ये वगैरे आम्ही पाहतो काही काही, तर लोकांकडे पाहतो. आता कधी कधी तर इच्छाही नसेल, मला तर वाटते ते चर्या पाहून तर वाटते काही काही लोकांकडे इच्छा नसेल, पण आता लोक काय म्हणतील म्हणून पडावं पाया, तर पडावं लागते पाया, असे पाया लागतात बघा लोक कधी कधी. पाहिलं तुम्ही लागत असाल कधी कधी पाया, तर इच्छा नसताना पाया लागणं वेगळं आणि खरोखर पाया लागणं किंवा त्यांच्या पायाजवळ घर करणं म्हणजे त्यांची सेवा करणं ही गोष्ट वेगळी आहे. आणि भगवान बुद्धांनी सांगितलं की जिवंतपणामध्ये माता पित्यांची, घरातल्या सासूसासऱ्यांची आणि वडीलधाऱ्या लोकांची आपण सेवा केली पाहिजे. मी नेहमी सांगतो प्रवचनातून, तुम्ही ऐकत असाल की जीवन बघा खरं क्षणभंगूर आहे, आपणही मरणारे आहोत. आणि जसं मी आता म्हणालो की जात्यातले आज जात्यात आहेत आणि सुपातले सुपात आहेत, पण सुपातल्यांनी असं समजू नये की जात्यातलेच जातील, असं आहे का काही? ते जात्यातले गेले की सुपातले त्याच्या मागे, आणि सुपातले गेले की पोत्यातले त्याच्या मागे, असं आहे ना? हे पूर्ण लिंक आहे ना, अशी भवचक्र आहे, लिंक आहे ना. पट्टा संपत नाही, गिरणी सुरू झाली असेल तर बघा ते पट्टा फिरत राहते, असा फिरते 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 ते दळण बारीक बारीक करते. तसंच आहे, एक गेलं की दुसरं जाते, दुसरं गेलं की तिसरं जाते. आज कोणीतरी गेलं, उद्या आपण जाऊ, आपण उद्या गेलो, परवा कोणीतरी जाते, इथं कायमस्वरूपी कोणी राहत नाही. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्माचं आपल्याला आचरण करता आलं पाहिजे. बाबा आपल्यातून निघून गेले पाटील बाबा, त्यांच्या निमित्ताने आपण हे बोलवलं आहे. खरं तर मी नेहमी सांगतो आहे की भगवान बुद्धांनी सांगितलं बघा की हे शरीर परिवर्तनशील आहे. आता मी जसं सांगितलं, शरीर हे परिवर्तनशील आहे. मनुष्याने जीवनामध्ये मरण्याच्या अगोदर काही गोष्टी पाळल्या पाहिजे बघा. मरण्याच्या अगोदर जे लोक होशमध्ये असतात, जे लोक सुज्ञ असतात, जे लोक आपल्या बुद्धीचा खरोखर वापर करतात जीवन जगण्यासाठी, फक्त पैसाच कमवण्यासाठी नाही तर जीवन जगण्यासाठी, तर ते बघा 2-4 गोष्टी करून जात असतात आणि करायला पाहिजे. कोणत्या 2-4 गोष्टी? भगवंत म्हणाले, एक तर जीवंतपणामध्ये आपले जे ज्ञातीगण असतात, नातेवाईक, माय बाप, बहीण भाऊ, हे सगळ्या गोष्टी धर्मगुरू पण आले त्याच्यामध्ये, तर या सगळ्यांना आपण वेळ देऊ शकलो पाहिजे. लक्षात ठेवा, काय देऊ शकलो पाहिजे? वेळ मरण्याच्या अगोदर. आज कितीतरी लोक पाहतो आम्ही पश्चाताप करणारे की आम्ही वेळ देऊ शकलो नाही. कितीतरी लोक असे आहेत, बाबा गेले आम्हाला वेळ देता आला नाही, त्यांना मोकळेपणाने बोलता आलं नाही, त्यांच्याशी काही संवाद साधता आला नाही, त्यांना इकडे घेऊन जायचं होतं, आम्हाला तिकडे घेऊन जायचं होतं, त्यांच्याशी काही चर्चा करायची होती, त्यांचं मत ऐकून घ्यायचं होतं, राहून गेलं. एखादी आई गेल्यावर पण असं कधी कधी कुणाला वाटते, कधी घरचे माणसं गेल्यावर कधी कधी वाटते, मुलांच्या बाबतीमध्ये वाटते बघा. कारण आज लोक श्रीमंत होण्यासाठी पूर्ण जीवन खर्ची घालत आहेत, पण आपलं घरदार, आपला परिवार, कुटुंब एकजूट व्यवस्थित राहण्यासाठी वेळच नाही आहे लोकांकडे बघा. आहे का? बघा तुम्ही विचार करा बरं, खरोखर तुम्ही जर मान्य करणारे असाल, लोकांकडे वेळ नाही. मरण्याच्या अगोदर आपण, आता भरोसा आहे का मरण्याचा कोणाला? पण कोणाचाच तर भरोसा नाही ना. तर मरण्याच्या अगोदर आपण वेळ देऊ शकलो पाहिजे, वेळ देऊ शकलो पाहिजे ना. प्रेमाच्या 2 गोष्टी बोललो पाहिजे आपण. मी नेहमी सांगतो, मागे पण सांगितलं, आई बाबा म्हातारे असतील, सासू सासरे म्हातारे असतील, तर कधीतरी त्यांच्याजवळ जाऊन बसावं आपण, त्यांच्या हातात हात द्यावं आपण कधीतरी, कारण त्यांनी लहानपणी आपल्या हातात हात दिलेला असते आपल्याला उभं करण्यासाठी, आपल्याला चालवण्यासाठी दिलेला असते की नाही? तुम्ही देता का नाही लेकरं बाळाच्या हातात हात, त्यांचा हात घेता की नाही? आता दिदीचा दादाचा हात घेता असाल ना तुम्ही असा हातात, त्याला उभं करण्यासाठी, तिला उभं करण्यासाठी, चालवण्यासाठी, चालवायला. तर त्या मायबापाने सासूसासऱ्याने सुद्धा देखील आपल्याला जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपला हात हातात धरलेला असतो, त्यांनी उठवलेला असते, आपल्याला बोलायला शिकवलेले असते. मामा मन बाळा, दादा मनभर बाळा म्हणते का नाही, आई मनभर बाळा, प
पप्पा म्हण बरं शिकवता का नाही तुम्ही ह्या तोंडाने? किती एकदम प्रेमाने शिकवता. आणि मग आपण मोठे होतो, आपण म्हातारे होतो, तेव्हा त्यांचं सुद्धा कर्तव्य आहे की त्या मायबापाजवळ, त्या सासूसऱ्यांजवळ, त्या वडीलधाऱ्या लोकांबरोबर कोणी असो, कोणतेही म्हातारे लोक, त्यांना न हिनवता, त्यांचा अपमान न करता, आपण त्यांची गरज लागतो असा भाव मनात ठेवून आपण त्यांच्याजवळ बसलं पाहिजे. त्यांच्या डोक्यावरून कधीतरी हात फिरवला पाहिजे. त्यांनी लाखो वेळा आपल्या डोक्यावरून हात फिरवलेला असतो. तुम्ही आठवून तर बघा, आपलं बालपण आठवून तर बघा. आठवत नाहीत लोक, जाणीव ठेवत नाहीत लोक. मी नेहमी जाणीव करून देतो लोकांना, आपण आठवून पाहिलं पाहिजे आपलं बालपण. आपल्या आईनं कितीतरी वेळा आपल्या डोक्यावरून हात फिरवलेला असतो. आपल्या वडिलांनी आपल्याला कितीतरी वेळा असं प्रेमाने उचलून घेतलेलं असतं, घेतलं असतं का नाही? मग आपलं कर्तव्य असते का नाही? ते जेव्हा म्हातारे झालेले असतात तर आपलं कर्तव्य आहे त्यांना झेलणं, त्यांना जवळ करणं, त्यांना प्रेम करणं, त्यांच्याप्रती आपुलकी. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले की आपण वेळ देऊ शकलो पाहिजे आपल्या घरातल्या म्हाताऱ्या लोकांना मरण्याच्या अगोदर. प्रत्येकालाच मी तर म्हणतो, मरणाचा तर कोणाचाच भरोसा नाही, वेळ देऊ शकलो पाहिजे. ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ज्यांना पारिवारिक सुख पाहिजे आहे, पारिवारिक कौटुंबिक सुख पाहिजे आहे, किंवा ज्यांचा जीव आहे खरोखरच, तर त्यांनी वेळ द्यावा. फक्त पैशाच्याच मागे धावू नये. पैशाच्याच मागे धावता धावता मग आपण कुठंतरी मरून पडू आणि काय करता त्या पैशाला. मागे एक मंत्री पाहिला मी, नुसतं पैसे जमा करण्यामध्ये गुंग होता तो मंत्री. खरोखरचीच हकीकत सांगतो तुम्हाला मी, बऱ्याच दिवसां वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यानं लय धन कमवलं, त्याला एकच पोरगा. लय म्हणजे लय धन कमवलं, बिलकुल धन कमवलं पाहिजे, श्रीमंत बनलं पाहिजे. आपण त्याच्या खिलाफ नाही, भगवानही त्याच्या खिलाफ नव्हते. पण हे सगळं काही करताना कमवायचं आहे कमवायचं, आणि दान बिन काहीच नाही, समाजासाठी काहीच केलं नाही. बिलकुल आमदार राहिला, मंत्री राहिला तो माणूस, समाजासाठी काहीच केलं नाही. एकुलता एक पोरगा, इकडं प्रॉपर्टी घे तिकडं प्रॉपर्टी घे, सारखा बाहेरच विमानात बसून इकडं जा तिकडं जा इकडं जा तिकडं जा, घरी वेळ दिला नाही काही नाही. आणि एक दिवस मरून पडला बघा एकटाच. सांगा त्या जीवनाला काय अर्थ आहे? जिवंतपणे तुमचं जीवन कोणाच्याच कामी येत नसेल, तुम्ही कोणाला वेळ देत नसाल, तर उपयोग आहे का त्या जीवनाला काय? चार लोकांना तुम्ही वेळ देऊ शकले पाहिजे, जे तुमच्यावर प्रेम करतात, जे तुमच्याप्रती आपुलकी दाखवतात, त्यांना तुम्ही वेळ देऊ शकले पाहिजे ना. कारण मृत्यूनंतर विशेष संपत्ती ना. आता बघा ना बाबांना, आपण म्हणजे जस्ट फक्त फील करू शकतो, पण बाबा प्रत्यक्ष आपल्यासोबत नाही आहेत ना. कितीही जरी इच्छा आपल्या झाल्या अशा की काहीतरी बनवायचं आहे बाबांना, खाऊ घालायचं आहे, सणवाराला कपडे घ्यायचे, किंवा कोणतीही इच्छा जरी प्रकट करू शकले तरी प्रत्यक्ष बाबा नाही आहेत ना आता. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की आपण वेळ देऊ शकलो पाहिजे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, आपण धन खर्च करू शकलो पाहिजे, धन देऊ शकलो पाहिजे. आपल्याकडे जी धन दौलत श्रीमंती असते ना, तिच्यातलं आपण दान देऊ शकलो पाहिजे, शेअर करू शकलो पाहिजे. कोणी तहानलेलं आहे त्याला पाणी देऊ शकलो पाहिजे. ती पात्रता आपल्याकडे असायला पाहिजे, कारण तहानलेल्याला पाणी न देणारे सुद्धा लोक आहेत आज या जगामध्ये. भुकेल्याला अन्न न देणारे लोकसुद्धा देखील आहेत या जगतामध्ये. भगवान म्हणाले आपल्याकडे धन आहे ना, तर तुम्ही ते धन वाटलं पण पाहिजे ना. कधी कोणाला पाणी द्या, कधी कोणाला जेवण द्या, कधी कोणाला औषधी द्या, कधी कोणाला. आता जसं चिवरदान देत आहे भंतीजींना, तर मी तर सांगतो आपल्या लोकांना, तुम्ही महिन्याला, सहा महिन्याला, चार महिन्याला, वर्षाला चिवरदान देत राहा भिक्षुसंघाला. बुद्धाच्या धम्माचा प्रचार अहोरात्र भिक्षुसंघ करत आहे ना, तर तुम्ही त्यांना चिवर दिलं पाहिजे, त्यांना परिष्कार दान दिलं पाहिजे, त्यांना प्रवास खर्च दिला पाहिजे, त्यांना दान आर्थिक दान दिलं पाहिजे, त्यांना जे जे म्हणून काही लागेल ते दिलं पाहिजे. भिक्षुसंघ भगवंताचे पुत्र आहेत ना, आणि भगवंताचा धम्म पोहोचवतात सगळ्या जगतामध्ये. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले हे धन दौलत आपण गेलो तर इथंच राहणार आहे ना, नाहीतरी मुलांकडेच जाणार आहे ते. तर मग तुम्ही पुण्यकर्म करू शकले पाहिजे, याच्यासाठी धन पण दुसऱ्याला शेअर करू शकले पाहिजे जिवंतपणामध्ये. नाही तर भगवान बुद्ध म्हणाले मग हे दोन गुण तुम्ही लक्षात ठेवा, एक तर वेळ देता आला पाहिजे, धन देता आलं पाहिजे. तिसरी गोष्ट सांगताना भगवान बुद्धाने सांगितलं ज्ञान देता आलं पाहिजे. ज्ञान म्हणजे आपल्याकडे समजा काही गोष्टी, चार गोष्टी चांगल्या येतात जमतात आपल्याला माहीत आहेत, तर कोणी वाटसरू असतात असे वाट चुकलेले, काही लोक असतात समाजामध्ये बाहेर जर तुम्ही पाहिलेत, कोणी दारू पिते, कोणी मावा खाते, कोणी तंबाखू खाते, कोणी बायकोला मारते, कोणी भांडण करते, असे खूप खूप ज्यांचे लेकरं वाया चाललेले आहेत असे काही लोक आहेत. तर भगवान बुद्ध म्हणाले तुमच्याकडे जर ज्ञान आहे तर ज्ञान तुम्ही लोकांना वाटलं पाहिजे. बाबासाहेबांकडे ज्ञान होतं, ते स्वतःसाठीच नाही वापरलं बाबासाहेबांनी, तर इतरांच्यासाठीसुद्धा ते खर्ची केलं. केलं का नाही खर्च? केवळ नोकरीसाठीच शिकले का बाबासाहेब?
आताचे लोक पाहतो आपण कशासाठी शिकतात, नोकरीसाठी शिकतात. लेकरं बाळं बस मी सांगतो तसं, बाल्या बाल्याची माय 10 बाय 10 खोलीत आणि समाज गेला चुलीत. अशी मानसिकता आहे बघा, बऱ्याच लोकांची अशी मानसिकता आहे. बस काय तर मला घर बनवायचं आहे, बाबा बनवा घर, कोण नाही म्हणते. काय तर मला गाडी घ्यायची, बाबा घ्या ना गाडी, कोण नाही म्हणते. काय तर पोरीचं लग्न करायचं, करा ना लग्न, पण ते करून झाल्यावर पुढं काय. आता घर झालं, गाडी झाली, पोरीचं लग्न झालं, सगळं झालं, धन तर आहे ना जवळ, मग आता त्याचं काय. दानपुण्य कधी करू शकता मग तुम्ही, नाही का. इतरांसाठी कधी तुम्ही धन दौलत खर्च करू शकता, इतरांच्यासाठी तुम्ही कधी कामी पडू शकता. म्हणून भगवंताने सांगितलं ज्ञानसुद्धा इतरांच्यासाठी खर्च करता आलं पाहिजे. आपल्याला ज्ञान इतरांच्यासाठी खर्च करता आलं. आता रोज फिरतो आहे बघा आम्ही, रोज. आता आम्हाला काय त्रास होत असेल ते आम्हालाच माहीत, आता सांगूही शकत नाही कुणाला. तर ज्ञान आपल्याला सांगता आलं पाहिजे, लोकांना ज्ञान देता आलं पाहिजे, लोकांना चांगल्या मार्गामध्ये प्रतिष्ठित करता आलं पाहिजे. कितीतरी लोकांमध्ये बदल होतोय बघा. परवाला आमच्या एका ठाण्यातून मुंबईतून मला PSI कॉल आला, आपल्या उपासकांचा. रोज कॉल येतात असे, कोणाचे ना कोणाचे, जे लोक मोटिवेट होतात ते म्हणे भंतेजी तुमचे लाख लाख धन्यवाद, कारण तुमच्या प्रवचन ऐकल्यामुळे मी दारू सोडली, तंबाखू सोडला, आगाव नादळ सोडले म्हणे, माझं घरात ध्यान नव्हतं, आता मी रोज उठल्यावर आंघोळ पांघोळ करतो, भगवंताची पूजा करतो, ध्यान करतो, उपवासही पालन करतो आणि तुमचं प्रवचन लावतो म्हणे. रिपीट रिपीट करू करू, रिपीट रिपीट करू. अगोदर बायकोलाच नाद होता म्हणे आणि बायको मला सांगत होती म्हणे बा ऐकत राहा प्रवचन, प्रवचन ऐकत राहा भंतीचं. पण मला वाटलं म्हणे काय खरं आहे भंतीजीचं. तर असे राहतात लोकं, काही काही असतात असे लोकं बापा, आम्हाला भेटतात असे लोकं. तर मग म्हणे जरा एकदा असंच प्रवचन सुरू होतं म्हणे, मी बसलो होतो म्हणे असाच काहीतरी करत आणि बसलो होतो, बायकोनं प्रवचन नेमकं लावलं होतं म्हणे कोणतं तरी, आणि ते मलाच लागू होणार होतं म्हणे. मला वाटतं बहुतेक तुम्ही व्यसनाधीनतेवर बोलत होते म्हणे. तर बा जर बाप व्यसनाधीन असेल तर लेकरं वाया जातात, लेकरांचंही नुकसान आहे, त्याचंही स्वतःचं नुकसान आहे. अशा आशयाचं काहीतरी प्रवचन होतं म्हणे. ते ऐकलं मग म्हणे, मी ऐकलं की म्हणे माझी ट्यूब पेटली म्हणे, आणि ट्यूब पेटल्यावर मग आता रोज प्रवचन ऐकतो म्हणे, माझ्यात खूप बदल झाला म्हणे भंतेजी, एकदा तरी आमच्याकडे या म्हणे. तर असा बदल स्वतःमध्ये करून घेण्यासाठी ज्ञान वाटणे खूप महत्त्वाचं आहे, भगवान बुद्ध म्हणाले. आणि त्यासाठी म्हणून आपल्याला हे जिवंत असताना ह्या सगळ्या गोष्टी लोकांना वाटता आल्या पाहिजे. आलं लक्षामध्ये, लोकांना वाटता आल्या पाहिजे, वेळ देता आला पाहिजे, धन वाटता आलं पाहिजे, ज्ञान खर्च करता आला पाहिजे आपल्याला एकमेकांच्या सोबत. आणि भगवान बुद्ध म्हणाले जर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या तरच आपल्या जीवनाला अर्थ आहे. आणि सर्वात महत्त्वाची चौथी गोष्ट सांगितली ती म्हणजे आनंद. आनंद पण वाटता आला पाहिजे, पण त्याच्यात एक अट अशी आहे की अगोदर आपण आनंदी असलो पाहिजे. कारण बुद्ध म्हणाले आपण जगाला तेच देऊ शकतो की जे आपल्याकडे आहे. तर मेथीची भाजी केली तर मेथीचीच भाजी देऊ शकतो, आहे का नाही. जे काही केलं गोड आंबा केला तर गोड आंबाच देऊ शकतो, जे नाही ते कुठून द्यावं. म्हणजे कोणत्याही बाबतीमध्ये सांगतो, एक उदाहरण म्हणून सांगतो, आपल्या मनात जे काही आहे किंवा आपल्या स्वभावात जे काही आहे तेच आपण जगाला देऊ शकतो, दुसरं काही देऊ शकत नाही. म्हणून जर आपण आनंदी आहे तर जगाला काय देऊ शकतो, आनंद. आता ज्या लोकांकडे चिडचिडेपणाच आहे ते काय देतील, काय वाटतील, चिडचिडेपणाच वाटतील. ते ज्यांच्या मनात प्रचंड द्वेषच द्वेष भरलेला आहे, घृणा घृणाच भरलेली आहे, राग रागच भरलेला आहे, ते सापासारखे फन 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 ते वाटतच फिरतात. ते पोरीवर रागावतील, पोरावर रागावतील, जुनावर रागावतील, सासूवर रागावतील, विचारूच नका. नवरा बायको बायको लेख कोणावर कोण रागावल, ते ज्या आपल्याकडे जे जे काही आहे आपण जगाला तेच देत असतो. ज्यांच्या हृदयात प्रेम आहे ते मात्र प्रेमच देतात सगळ्यांना. ज्यांच्याकडे दानत आहे ते दान करतात लोकांना, ज्यांच्याकडे मदतीची भावना आहे ते मदत करतात जगाला. आणि त्यामुळे आपल्याकडे काय आहे हे फार महत्त्वाचं आहे. आणि भगवान बुद्ध म्हणाले तुमच्याकडे आनंद असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, जीवन जगताना सर्वात महत्त्वाचं खरं तर जीवनाचं ध्येयच हे असावं की आपल्याला आनंदी राहता आलं पाहिजे. कारण आपण जर आनंदी आहे तर सर्वांना आनंद देऊ शकतो, आपण जर सुखी आहे तर सर्वांना सुख देऊ शकतो, आणि आपण जर दुःखी आहे तर काय होतं दुःखी असल्यावर. बापा कोणा लाख काही सांगो, हे आपल्याच मोडमध्ये मी जसं सांगतो तसं, एकच मोड आहे असा.
बाई माणूस कोणी असेल बघा तुम्ही तुम्ही हसवा तुम्ही रडवा तुम्ही काय सांगा इकडची गोष्ट सांगा तिकडची गोष्ट सांगा आपल्याच मोडमध्ये मी सांगतो तसं साध्या जगाचा लोड यांच्याच डोक्यावर जणू आहे दुसरं कोणालाच एवढं दुःख नाही एवढं दुःख यांना दिलं आहे असे काही काही लोक बघा एकाच मोडमध्ये तर ते भगवान बुद्ध म्हणाले आपण आनंद वाटू शकलो पाहिजे आणि त्यामुळे हे जीवन जे आहे या जीवनामध्ये या दोन चार गोष्टी आपल्याला वाटता आल्या पाहिजे मरण्याच्या अगोदर सर्वांशी प्रेमाने आपुलकीने जिव्हाळ्याने आपण वागलो पाहिजे सेवाभावी असलो पाहिजे आपल्या घरातील गेलेले जे लोक असतात त्यांची जिवंतपणी पण सेवा केली पाहिजे आणि मृत्यूनंतरसुद्धा मरणोत्तर त्यांचा अशा प्रकारे सन्मान केला पाहिजे आज जसं बाबांचा आपण सन्मान करत आहात त्यांच्या नावाने दानपुण्य करत आहात हा खरं तर त्यांचा वाटा आहे त्यांचा हिस्सा आहे आपल्या घरातला आणि ते तुम्ही देत आहात आणि शरीर हे मर्त्य आहे शरीर हे क्षणभंगूर आहे बघा आणि त्यामुळे या शरीरावर पण आपण फार जास्त काही असं म्हणता कामा नाही की मला काहीच होत नाही माझ्यासारखं कोणच नाही भगवंताची बहीण होती बघा एक रूपनंदा माहीत आहे तुम्हाला सिद्धार्थ गौतमाची बहीण रूपनंदा नावाची बहीण होती ना आणि ते रूपनंदा नावाची बहीण तर ते रूपनंदामध्ये सौंदर्याच्याबद्दल गर्व होता तर भगवंताच्या कडे जेव्हा ती भिक्षुणी बनून आली तर भिक्षुणी बनून आल्यानंतर तिची भिक्षुणी बनल्यानंतरसुद्धा भगवंताचा उपदेश ऐकण्याची इच्छा नव्हती तिला असं वाटत होतं की मी सौंदर्यवती आहे वगैरे वगैरे आणि भगवान बुद्ध सौंदर्याच्याबद्दल असा उपदेश करतात की सौंदर्य टिकत नाही तर तिच्या मनात तसा एक भाव होता तर कोणाच्याही मनात वेगवेगळा भाव असतो कधी कधी परंतु मग एक दिवस ती गेली भगवंताचं प्रवचन ऐकण्यासाठी आणि भगवंताने तिचा भाव ओळखला आणि तिला तिचा भाव ओळखून भगवंताने उपदेश करता करता तिच्यापेक्षा सुंदर तरुणी आपल्या बाजूला हवा घालताना दाखवल्या तिला आपल्या दिव्यबलाने भगवंताने तिला दाखवलं आणि स्वतःला भगवंताला ते दिसत होतं फक्त तर अशा त्या हवा घालत होत्या आणि थोड्या थोड्या वेळाने मग त्या वयस्कर होत चालल्या 16 वर्षाचं वय होतं त्यांचं नंतर 20 वर्षाचं झाल्यानंतर 30 वगैरे होऊन 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 माथाऱ्या झाल्या मग अशी काठी हातात आली त्यांच्या आणि काठी हातात आली की मग ते खाली गळून मरून पडल्या मरून पडल्यानंतर मग ते विषयच नाही ते त्यांच्या अंगातून एकदम दुर्गंधी वाहत होती वगैरे वगैरे हे सगळं काही भगवंताने तिला दाखवलं हे पाहिल्याबरोबर वैराग्याचा भाव उत्पन्न झाला आणि तिच्या मनामध्ये मुक्तीची अवस्था प्राप्त झाली न्यूट्रल अवस्था आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले हे शरीरसुद्धा परमनंट राहणारं नाही आहे त्या शरीरामध्ये सुद्धा बदल होतो ही गोष्ट लक्षात ठेवून आपण आपल्या जीवनामध्ये बुद्ध धम्माचं आचरण करावं जीवनाला जीवनामध्ये बुद्ध धम्माला समजून घ्यावं आणि अनित्य बोध जागृत करत राहावा अशा प्रकारची मंगल आणि उदात कामना व्यक्त करतो आज आपल्या पाटील बाबांच्या निमित्ताने पाटील आई रूपालीताई आणि संपूर्णच आपल्या परिवाराने आम्हाला इथे निमंत्रित करून जे काही आमच्याकडून धम्मदेसना ग्रहण केली आहे या धम्मदेसनेच्या योगे आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य आणि बल प्राप्त होत राहो बाबांच्याही पंचोपादान स्कंधांना सुगती प्राप्त हो अशा प्रकारची मंगल आणि उदात कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो भवतो सब मंगलं रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि दि ग्रेट हैप्पीनेस बुद्धं शरणं